आता सध्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू आहे काल झालेल्या पाकिस्तान आणि झुंबाबे या सामन्यादरम्यान झुंबाबेने पाकिस्तानवरती एक धावाने विजय मिळवला आहे पाकिस्तान विरुद्ध थरारक सामन्यात झिम्बाबेच्या संघानं अवघ्या एका धावेनं विजय मिळवलाय पर्थ स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात झिम्बाबेच्या संघानं पाकिस्तानसमोर समोर एकशे एकतीस धावांचं लक्ष ठेवलंय या लक्षाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची दमछाक झाली अखेरच्या षटकात पाकिस्तानच्या संघाला अकरा धावांची आवश्यकता वेगवान गोलंदाज ब्रँड करत झिम्बाब्वेच्या संघाला विजय मिळवून दिला या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ कर्णधार बाबर आझम आणि सलामी वीर मोहम्मद रिझवान यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असल्याचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं झिम्बाब्वेचं पाकिस्तानसमोर एकशे एकतीस धावांचं आव्हान या सामन्यात नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानच्या संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं निर्धारित वीस षटकात आठ विकेट्स गमावून पाकिस्तान समोर एकशे एकतीस धावांचं लक्ष ठेवलं झिम्बाब्वेकडून सेन विल्यम्सनं सर्वाधिक एकतीस धावांची खेळी केली पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियर उत्कृष्ट गोलंदाजी केली त्यानं या सामन्यातील चार षटकात चोवीस धावा खर्च करून सर्वाधिक विकेट्स घेतल्या तर हरिफ रॉफच्या खात्यात एक विकेट जमा झाली झिम्बाब्वेच्या अवघ्या धावेनं विजय दरम्यान एकशे एकतीस धावांचं लक्ष रोखण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले बाबर आझम आणि रिझवान लवकर बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्वतःला सावरू शकला नाही अखेरच्या षटकात अकरा धावांची गरज असताना पाकिस्तानच्या संघाला अवघ्या एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला या स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवामुळं पाकिस्तानची टी ट्वेंटी विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल